कर्जत जामखेड मध्ये रोहित पवारांचं उत्तम काम सुरू. बारामतीतील एका कार्यक्रमात अजित पवारांकडून रोहित पवारांचं कौतुक. शिवेंद्रसिंह राजे भोसलेंची निवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला भेट. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत अजित पवारांशी चर्चा करण्याचं शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचं आश्वासन. भंडाऱ्यातील प्रभू श्रीरामाच्या भव्य 51 फुटाच्या मूर्तीचं आज लोकार्पण. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणार भव्य मूर्ती. नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस समर्थकांकडून बॅनरबाजी. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पुन्हा येणार अशा आशयाचे बॅनर्स. कोल्हापुरात महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. संजय मंडलिक गटाकडून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात बॅनरबाजी. शरद पवार हे महाविकास आघाडीचे हेडमास्टर. तिन्ही पक्ष एकत्र राहावेत असं पवारांना वाटतं. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. भाड्यात तुतारी चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी शिवतेज मोहिते पाटील यांची शक्कल. तुतारी चिन्ह असलेल्या 50,000 वह्या शालेय विद्यार्थ्यांना वाटपास सुरुवात. जालन्यातील परतूरमध्ये वंचितला मोठा धक्का. वंचितच्या जिल्हा उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी. शिवगर्जना महाराष्ट्र हितासाठी शिवतीर्थावर धगधगणार मशाल ठाकरेंची असा टीझरमध्ये उल्लेख. भगवानगडावरील पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला विक्रमी प्रतिसाद मिळणार. मेळावा व्यवस्थापक मंडळातील सदस्य प्रवीण घुगे यांची माहिती. मुंबईत ट्रॅकिंग डिव्हाइस असलेली किचन विक्री होत असल्याची माहिती. विमानतळ पेट्रोल पंप परिसरात टोळी सक्रिय असल्याची माहिती. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथची जागा भाजपला मिळावी. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत मागणी. भाजपमधून 5 ते 6 जण निवडणूक लढण्यास इच्छुक. देवळा मतदारसंघातून शिवसेनेला मोठा धक्का. शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तालुका विकास आघाडीची स्थापना. अमरावतीत शेतकऱ्यांकडून बॅनरबाजी. महागाईमुळे जनतेचे हाल. कवडीबोल भावात विकला जातोय शेतकऱ्यांचा शेतमाल. विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांकडून अनोखी बॅनरबाजी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.